तीस ऑक्टोंबर दिवशी बीडमध्ये जाळपोळ झाली आणि या जाळपोळीतला जो मुख्य आरोपी आहे पप्पू शिंदे त्याला आता बीड पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत माझ्यासोबत बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आहेत ठाकूर साहेब कोण आहे हा मुख्य आरोपी कुठून याला पकडलं आहे किती दिवसापासून हा फरार होता आणि काय काय त्याच्यावरती कलमं आता तुम्ही लावण्यात आलेली हा घटनेच्या दिवशी पप्पू शिंदे याची आम्हाला माहिती मिळालेली होती तीस तारखेलाच याचं लोकेशन आम्हाला मिळालेलं होतं परंतु आमची एल सी बीची टीम ती आहे त्या त्याच्या त्या लोकेशनच्या ठिकी ठिकाणी पोहोचताच तो मागच्या दाराने पळून गेले गेल्याचं आम्हाला निदर्शनास आलं त्यानंतर आम्ही त्याच्या सतत मागावर होतो आणि त्याची बऱ्यापैकी आम्ही कोंडी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या त्याच त्या आधारावर आम्हाला तो परत एकदा एल सी व्हीला त्याचं लोकेशन मिळालं आणि त्याला अटक करण्यात पप्पू शिंदे हा प्रॉपर कुठला आहे याआधी असे त्याच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत का पप्पू शिंदे हा आता याच्यापूर्वी हा बीडमधलाच आहे बीड तालुक्यामधलाच रहिवासी आहे आणि यापूर्वी देखील त्याने शुभम ज्वेलर्स या ठिकाणी त्यांनी त्या शुभम ज्वेलर्सच्या मालकाला धमकावण्याचा प्रयत्न केलेला होता तो देखील आपल्याकडे दे त्याचा एव्हिडन्स आपल्याकडे प्राप्त आहे आणि याच्या मागावर आम्ही सतत होतो आणि तो, तो आम्हाला मिळालेला काय नेमका त्यांनी उलगडा केलेला आहे त्याच्याकडनं कुठल्या कुठल्या या जाळपोळ प्रकरणात त्यांनी गोष्टी केलेल्या कु� होत्या काय समोर आलं यामध्ये हा जो आरोपी आहे हा सर्व ठिकाणी आढळून आलेला आहे त्यासोबत इतरही महत्त्वाचे आरोपी आहेत ते देखील आप त्यातले काय अटक आहे त्यातले आपण शोधण्याचा आमचा सा प्रयत्न चालू आहे पण त्यातल्या त्यात हा जो महत्त्वाचा आरोपी आहे हा आम्हाला सर्व ठिकाणी बीडमधल्या सर्व घटनांमध्ये दिसून आलेला आहे आढळून आलेला आहे आणि तो आमच्यासाठी फार महत्त्वाचा आरोपी होता आणि त्यांनी बऱ्याच आरोपींचे नावं हे यामधून सांगितलेले आहेत हा आरोपी जो आहे पप्पू शिंदे कोणाच्या संपर्कात होता का त्याच्या संपर्कात असलेल्या किती जणांवरती तुम्ही आता कारवाई करता पप्पूचा जो पप्पू शिंदे जो आहे याचा आम्ही सी डी आर ॲनालिसिस आमचं चालू आहे याच्यामध्ये चा यांनी हा वापरत असलेले आणि नंतर काही जे नंबर्स मिळवलेले आहेत ते आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यांचे ॲनालिसिस आम्ही करतो आहोत हा कोणाच्या संपर्कात होता ह्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केलेली आहे हे देखील आम्ही शोधण्याचं काम करतो आहोत पप्पू ज्या गाडीतून पळून गेला होता जी गाडी सी सी टी व्हीमध्ये दिसत होती ती गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली का ती गाडी कोणाच्या नावे होती हां ती गाडीचा आता ते तपासाचा भाग आहे ते तपासी अंमलदारांना त्याच्याबद्दल डिटेल माहिती आहे त्याबद्दल आता इथे यो बोलणं योग्य होणार नाही बऱ्याच नेत्यांनी असं सांगितलं की स्पॉस पॉस्परस बॉम्ब होते पेट्रोल बॉम्ब होते यात पप्पूचा कसा सहभाग होता पप्पू कट रचण्यामध्ये कसा पुढे आला हां या आंदोलनामध्ये हा सुरुवातीपासूनच सोशल मीडियाच्या माध्यमाने आणि ॲक्च्युली रस्त्यावर देखील हा ॲक्टिव्ह असल्याचा आम्हाला दिसून आलेला आहे त्यामध्ये मुख्यत्वे शिवम ज्वेलर्सच्या समोर मालकाला धमकावणे त्यानंतर शहर बंद पाडणे टायर जाळणे आणि इतरही बाबींमध्ये तो आम्हाला सुरुवातीपासून लक्षात आलेला होता पप्पू शिंदे जो आहे तो एक महत्त्वाचा आरोपी आहे आणि तो फरार का झाला होता आणि फरार करण्यामध्ये कोण त्याला मदत करत होतं त्याशिवाय तो कुठे कुठे गेला याचा देखील आम्ही तपास करतो आहोत आणि तो सध्या पोलिस कस्टडीमध्ये आहे त्याचं इंट्रॉगेशन चालू आहे पप्पूचे संबंध काही राजकीय आहेत का अशी चर्चा होते राजकारण्यामध्ये की पप्पूचे संबंध राजकीय लोकांशी असल्यामुळे पोलिसांवरती दबाव आहे असंही माहिती येते हे दबावाचा प्रश्न नाही आहे आम्ही कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही आहोत आणि तो कुठल्याही राजकीय पक्षाचा जर जरी संबंधित असला तरी आमची जी कायदेशीर कारवाई आहे ती आम्ही पूर्ण करणार आहोत साधारणत आतापर्यंत या कारवाईमध्ये किती आरोपी अटक आहेत किती जणांवर किती कारवाई झाली आणि फरार किती आहेत आत्तापर्यंत आपण या घटनांमध्ये दोनशे बासष्ट लोकांना आत्तापर्यंत अटक केलेली आहे आणि अजूनही आम्हाला जे आयडेंटिफाय झालेले आहेत अजून एक चारशे लोकं आहेत की जे आम्हाला आयडेंटिफाय आहेत त्यांचा देखील आमचा शोध चालू आहे जालन्यामध्ये गेवराईचा जो आरोपी आहे ऋषिकेश बेद्रे जो राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष आहे त्याला अटक झालेली आहे बीडमध्ये देखील त्याच्यावरती गुन्हे असल्याचं समजते तुमच्याकडे तो खरंच वांटेड आहे का आपल्याकडे बीड आता तो जालन्याच्या गुन्ह्यामध्ये अटक झालेला आहे ज्यांना पोलिसांनी त्यांना त्याला अटक केलेली आहे त्याच्यावर आमच्याकडे जुने गुन्हे आहेत एक म्हणजे सहा गुन्हे जुगाराचे गुन्हे दाखल आहेत त्याशिवाय त्याच्यावर तीनशे पंच्याण्णव तीनशे सात सारखे देखील गुन्हे दाखल आहेत तो आमच्यासाठी देखील एक महत्त्वाचा आरोपी आहे परंतु आम्हाला म्हणजे त्याच्यावर आम्ही प्रतिबंधक कारवाई केलेली आहे यामध्ये काही अल्पविून देखील आरोपी असल्याचं समजतं किती अल्पविण आहेत कुठल्या गटातले आहेत नेमके विद्यार्थी शाले आहेत की शाळाबाहेर आहेत यातले आम्हाला आत्तापर्यंत एकोणीस आरोपी आम्ही जे जिवेनाईल आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि अजूनही आट अजूनही ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालू आहे यात बरेच आहेत की काही लोक शिक्षण घेणारे आहेत काहींनी स्कूल बंद केलेली आहे अशा पद्धतीचे आम्हाला लहान मुलं मिळालेली आहेत पप्पू शिंदेला आता किती दिवसाचा रिमांड तुम्ही घेतला आहे चौकशी त्याची कशी सुरू आहे तो चौकशीला पोलिसांना सहकार्य करतो आहे का हो आम्ही चौकशी त्याच्यावर चालू आहे आणि आमचे जे टेक्निकल पद्धतीने किंवा तांत्रिक पद्धतीने जे इंट्रोगेशन करणं आवश्यक आहे त्या पद्धतीने आमचं चालू आहे नक्कीच पप्पू शिंदेला अटक झालेली आहे आणि आता सध्या तो पोलीस कोठडीमध्ये आहे पप्पू शिंदे याचे राजकीय संबंध जरी असले पोलिसावरती कुठलाही दबाव नाही कारवाई ही करण्यातच येईल कारवाईमध्ये हायगाई केली जाणार नाही असं आता पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी हे सांगत आहेत कॅमेरापर्सन ज्ञानेश्वर वायबसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर टी व्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं